नमस्कार, बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे। कोरोनाचा उगम नेमका कसा आणि कुठून झाला याबाबत एक नवी माहिती समोर आली आहे। अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलनं अमेरिकेचा अहवाल समोर आणलाय। चीनने कोरोनाविषयी माहिती जगासमोर आणण्याआधीच 2019 मध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या 3 संशोधकांची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। या संशोधकांमध्ये कोरोना सदृश लक्षणं दिसून आली होती। डिसेंबर 2019 मध्ये चीननं त्यांच्या देशात पहिला रुग्ण सापडल्याचं सांगितलं होतं। मात्र या अहवालातून हे समोर आलंय की त्याआधीच नोव्हेंबर 2019 मध्ये वुहानच्या प्रयोगशाळेतील 3 शास्त्रज्ञांना कोरोनाची लक्षणं दिसून आली होती। पण चीनमध्ये कोरोनाचा उगम झाला नव्हता हे अनेकदा चीननं नाकारलंय किंवा असं म्हटलंय की आमच्याकडे म्हणजे चीनमध्ये कोरोनाचा उगम झालेला नाही असं चीनचं म्हणणं आहे। त्यामुळे ही धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे चीन पुन्हा एकदा खोटंच पडलेलं बघायला मिळालं। गेल्या महिन्याभरामध्ये द ऑस्ट्रेलियन वीकेंड सारखा न्यूजपेपर असेल किंवा द सायन्स सारखी जगप्रसिद्ध संशोधन पत्रिका असेल आणि आता वॉल स्ट्रीट जर्नल सारखं महत्वाचं वर्तमानपत्र असेल, यामधनं कोरोनाची उत्पत्ती ही कशी वुहानच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधनं झालेली आहे या संदर्भामध्ये स्पष्ट पुरावे हे देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे अमेरिकन काँग्रेसच्या हाऊस इंटेलिजन्स कमिटीकडनं देखील अशा स्वरूपाचा अहवाल हा दाखल झालेला आहे। जरी चीनकडनं हे संपूर्ण दावे फेटाळून लावण्यात आलेले असले तरी यामध्ये तथ्य आहे हे आता सिद्ध व्हायला लागलेलं आहे। प्रश्न हाच आहे की आता चीनवरती कारवाई कोण करणार? बायडन प्रशासन या संदर्भामध्ये चीनवरती कारवाई करणार का? कारण या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये एक वाक्यता दिसून येत नाही। त्याचप्रमाणे चीनचा आर्थिक प्रभाव हा इतका जास्त आहे की चीनच्या विरोधामध्ये कोणताही देश जायला तयार नसल्यामुळे चीनचं याच्यामध्ये फावताना दिसत आहे। यानंतर बातमी आहे चिंता वाढवणारी। देशामध्ये एकीकडे ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या वाढती आहे, व्हाईट फंगस पाठोपाठ आता येलो फंगसचाही पहिला रुग्ण आढळलाय। उत्तर प्रदेशामधील गाझियाबादमध्ये हा रुग्ण आढळलेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे येलो फंगसचा संसर्ग हा ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे। येलो फंगसच्या या रुग्णावर उपचार सुरू आहेत। येलो फंगसच्या संसर्गाच्या लक्षणांमध्ये सुस्ती येणे, भूक न लागणे किंवा वजन कमी होणे ही प्राथमिक लक्षणं आहेत। म्यूकर का आपको पता ही है कि ये एक फंगस है जो अब ज़्यादा देखा जा रहा है, स्पेशली कोविड के साथ अगर स्टीरॉयड और डायबिटीज़ जुड़ा जाए। और ये जो फंगल इन्फेक्शन है ये मेनली जो है साइनसेस में, जिसको हम राइनो ऑर्बिटल म्यूकर माइकोसिस कहते हैं, राइनो ऑर्बिटल सेरेब्रलर म्यूकर माइकोसिस, जो साइनसेस में, नाक में, साइनसेस में, ऑर्बिट जो आंख के अराउंड बोन है उसमें और ब्रेन के अंदर जा सकता है। आपण ही बातमी बघतोय ती व्हाईट फंगस किंवा ब्लॅक फंगस संदर्भात नव्हे तर येलो फंगस संदर्भात आहे। येलो फंगस झालेला एक पहिला रुग्ण आढळलेला आहे ज्याच्यावर गाझियाबादमध्ये जो रुग्ण आढळला आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत। गाझियाबादमधला हा येलो फंगसचा पहिला पेशंट आहे। सुस्ती येणं, वजन कमी होणं, भूक न लागणं अशी लक्षणं या रुग्णामध्ये बघायला मिळतात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। प्रशांत, म्हणजे आत्तापर्यंत कोरोनाच्या संकटाशी आपण झुंजतोय त्यात म्युकर मायकोसिसचे रुग्ण प्रामुख्यानं आढळायला लागले वेगवेगळ्या शहरांमध्ये, राज्यांमध्ये। येलो म्हणजे व्हाईट फंगस आणि ब्लॅक फंगस पाठोपाठ आता येलो फंगसचा रुग्ण सुद्धा आढळलाय। स्वर्णा, ज्या पद्धतीनं पोस्ट कोरोना मध्ये हा जो रोग आढळला मायकोसिस आणि त्याच्यामध्ये ब्लॅक फंगस म्हणजे काळी बुरशीचा रोग आतापर्यंत सगळ्यांना माहित होता, त्यानंतर व्हाईट म्हणजे पांढऱ्या बुरशीचा रोग माहित होता, पण आता उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यामध्ये रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीला येलो फंगस म्हणजे पिवळा
पिवळी बुरशी ही देखील आढळली आहे. आणि पिवळी बुरशी जी आहे ते पोटातील आतड्यांवरती त्याचं लक्ष आहे आणि आतड्यांवर त्याच्यामुळे आतड्या खराब होतात अशा प्रकारचे अशा प्रकारचं लक्षण त्याच्यामध्ये आहे आणि त्याचे परिणाम आतड्यावर होत असल्याचं माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं पोस्ट कोरोना ज्यांना मधुमेह होतो ज्यांना आपण असं म्हणता येईल की ज्यांना शुगर असतो त्यांचा शुगर कंट्रोल राहत नाही नियंत्रणात राहत नाही. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर हे जे फंगस असतात ही जी बुरशी असते हे सदाकाळात हवेमध्ये असतात आणि ते खास करून मातीची लागून असलेल्या खटकाला सोबत असते ही बुरशी आणि नेहमी असतं. आणि अशावेळी माती काम करणाऱ्या लोकांना आणि इतर हवेमधून ज्यांना पोस्ट कोरोनाची काळजी घेत नाही किंवा जे मास्क वापरत नाही अशांना याची बाधा होण्याची शक्यता आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ही तिचं प्रकारचा फंगस आठवला आहे ज्याच्यामुळे आता वजन कमी होईल आणि त्यानंतर तुम्हाला एक प्रकारे तुम्हाला आळस देखील येईल अशा प्रकारचे याचे लक्षण आहे. पण या सगळ्यावरती आता उपाययोजना देखील सुरू झालेली आहे आणि या संदर्भात ज्यांचं शुगर नियंत्रित करताना डॉक्टरांना यश आलं त्यांना हा रोग होणार नाही अशा प्रकारचा दावा देखील आता वैद्यकीय चमूतील काही डॉक्टर करत आहे. पण महत्वाचं म्हणजे आता तिसऱ्या प्रकारचा फंगस आढळला आहे हे देखील धोकादायक आहे असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. प्रशांत धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.